देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं 7 टप्प्यामध्ये देशभरात त्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत. 19 एप्रिल 2024 रोजी पहिला टप्पा सुरू होत असून 1 जून 2024 रोजी 7वा टप्पा या देशातल्या निवडणुका पार पडतील आणि 4 जून रोजी या देशाचा प्रधानमंत्री कोण होणार हे ठरणार आहे. 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची जर विभागणी करायची म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 5 टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत. पहिला टप्पा 19 एप्रिल 2024 रोजी आपल्या देशातील 102 मतदारसंघामध्ये आणि 21 राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर दुसरा टप्पा 26 एप्रिल 2024 रोजी जो आपल्या देशातील 89 मतदारसंघ आणि 13 राज्यामध्ये हा दुसरा टप्पा पार पडेल. तर तिसरा टप्पा 7 मे 2024 रोजी देशात 94 लोकसभा मतदारसंघात आणि 12 राज्यांमध्ये तिसरा टप्पा पार पडणार आहे. तर चौथा टप्पा 13 मे रोजी 13 मे रोजी देशातील 96 लोकसभा मतदारसंघात आणि 10 राज्यांमध्ये ह्या निवडणुका होतील. तर पाचवा टप्पा 20 मे रोजी परत 49 लोकसभा मतदारसंघात आणि 8 राज्यांमध्ये हा टप्पा पूर्ण होणार आहे. तर सहावा टप्पा 25 मे 2024 रोजी 57 लोकसभा मतदारसंघात आणि 7 राज्यांमध्ये हा निवडणुकीचा टप्पा पार पडणार आहे. आणि शेवटचा 7वा टप्पा हा 1 जून रोजी राज्यातील उर्वरित 57 लोकसभा मतदारसंघात आणि 8 राज्यांमध्ये हा 7वा टप्पा पार पडेल आणि त्याच्यानंतर 4 जूनला मतमोजणी अर्थात या देशाचा प्रधानमंत्री ठरेल. जे काही महाराष्ट्रातले 5 टप्पे आहेत याच्यावर चर्चा करत असताना महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यामध्ये अर्थात 19 एप्रिल रोजी रामटेक असेल, नागपूर असेल, भंडारा असेल, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे पहिल्या टप्प्यात मतदान होईल. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. तर तिसरा टप्पा फार महत्वाचा आहे जो रायगड असेल, बारामती असेल, धाराशिव अर्थात उस्मानाबाद असेल, लातूर, सोलापूर, महाडा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये तिसरा टप्पा पार पडेल. चौथा टप्पा हा नंदुरबार जिल्ह्यापासून सुरू होईल. नंदुरबार, जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर नगर आणि शिर्डी या मतदारसंघामध्ये हा चौथा टप्पा पूर्ण होईल. तर पाचव्या टप्प्यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतली 6 लोकसभा मतदारसंघ या संपूर्ण मतदारसंघामध्ये या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका अत्यंत दणक्यात आणि उत्साहात पार पडतील. आचारसंहिता तर लागली. निवडणूक आयोगाने या देशासमोर येऊन आचारसंहिता जाहीर केली. इंडिया आघाडी असेल, एनडीए असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, प्रमुख विरोधी पक्ष आणि मग त्यांच्या सगळ्या आघाड्या, महाविकास आघाडी आणि ह्या सगळ्या गोष्टी देशभरात असतील किंवा महाराष्ट्रामध्ये असेल या वेगवेगळ्या मतदारसंघातून आता हे रान पेटणार आहे. देशाचा प्रधानमंत्री कोण झाला पाहिजे या देशातील मतदार यंत्रणा, मतदार राजा
आणि ही सगळी मंडळी ठरवणार आहे. निवडणूक आयोगाने 85 लाख महिला मतदारांची नव्याने त्या ठिकाणी नोंदणी होत असताना ज्यांचं 85 वर्ष वयाच्या जास्त वय आहे अशा सगळ्या मतदार, मग ते ज्येष्ठ जे कुणी असतील, महिला असतील पुरुष असतील, यांना मतदान केंद्रावर यायची गरज नाही तर त्यांना घरीच त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे त्या ठिकाणी कर्मचारी जाऊन मतदान घेणार आहेत. 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक होणार आहे. खरं तर जी प्रमुख शहर आहेत, महाराष्ट्राचा जो क्रीम पट्टा आहे, अर्थात 5व्या टप्प्यामध्ये मुंबई आणि मुंबईच्या शेजारची जिल्हे आणि 3र्या टप्प्यामध्ये 4र्या टप्प्यामध्ये प्रमुख म्हणजे पुणे असेल किंवा मावळ असेल, शिरूर असेल, तर 3र्या टप्प्यामध्ये मराठवाड्याचा पट्टा असेल. 12 सुद्धा 3र्या टप्प्यातच येतो. 2र्या टप्प्यात मात्र विदर्भातले 2-3 जिल्हे, मराठवाड्यातले 2-3 जिल्हे, अशा पद्धतीनं जी काही देशाची रचना झाली, निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीनं ठरवलेलं आहे, ज्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे, आणि कदाचित या देशामध्ये काळा पैसा या निवडणुकीच्या निमित्तानं आला नाही पाहिजे. आणि निवडणूक आयुक्तांनी तर आज शेरोशायरी करून राजकीय पक्षांनी कसा राजकीय सलोखा त्या ठिकाणी राखला गेला पाहिजे, सामाजिक सरोकार राखला गेला पाहिजे, आणि कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं किंवा सार्वजनिक कुठल्याही लोकांना या लोक सगळ्या प्रचार यंत्रणेचा त्रास झाला नाही पाहिजे याची सुद्धा पुरेपूर काळजी घेण्याचं ठरवलं. आणि सगळ्यात महत्वाचं की सोशल मीडिया असेल किंवा कुठल्याही ज्या फेक न्यूज असतील, चुकीच्या बातम्या असतील, भूलथापांना बळी पाडणाऱ्या बातम्या असतील, तुम्हाला माहितीये की ज्या पद्धतीनं खोट्या बातम्याचा ऊत येतो आणि इथली व्यवस्था खोट्या बातम्याच पेरण्यासाठी ज्या पद्धतीचा प्रयत्न करते, या सगळ्याला मोठं माती देण्याचं सुद्धा काम या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आचारसंहितेच्या निमित्तानं निवडणूक आयोगाने जाहीर केलं. महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी असतील, मग ते एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, हे सत्ताधारी एका बाजूला, विरोधक यांच्यात जो काही चुरशीचा सामना होणार आहे, म्हणजे उद्धव ठाकरे साहेब असतील, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात असतील, किंवा शरद पवार साहेब आणि त्यांची टीम असेल, या सगळ्यांना एकत्र करून, म्हणजे सत्ताधारी विरुद्ध विरोधक, आता भविष्यात ते परत विरोधातले सत्तेत आणि सत्तेतले विरोधात, ही सगळी मंडळी वेगळ्या पद्धतीनं जाते की राहते. लोकसभेमध्ये जाणारा प्रत्येक उमेदवार हा नक्कीच श्रीमंतच असणार आहे, गरिबांना तिथं संधी मिळणार नाही. परंतु जर गुन्हेगार असतील तर गुन्हेगाराला त्याची संपूर्ण गुन्ह्याची माहिती ही निवडणूक आयोगाला द्यायची आहे आणि निवडणूक आयोग सुद्धा त्या उमेदवाराची त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीची सगळे काही गुन्हे असतील ते त्यांच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सुद्धा प्रसिद्ध करणार आहेत. सगळ्यात महत्वाचं, या निवडणुकांमध्ये वेगळे वेगळे मार्गाने, मग ते विमान मार्गाने असेल किंवा अजून अन्य कुठल्या मार्गाने असेल, जो काही आवक जावक होणार आहे, खास करून पैसा, याच्यावर सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवण्याचं काम या निवडणुकांमध्ये होणार आहे. जशी गुन्हेगारांची माहिती प्रसिद्ध होईल तशीच त्या गुन्हेगाराला स्वतःची जाहिरात सुद्धा द्यावी लागेल. जे अगोदर झालं तेच मागच्या निवडणुकांमध्ये जे नियम अटी असतील त्याच इथून पुढच्या सुद्धा काळात होणार आहे. या सगळ्या आणि इतर निवडणूक आयोगांच्या ज्या काही सूचना असतील त्या माध्यमातून या देशातली निवडणूक शांततेत पार पडावी हीच अपेक्षा, कारण त्याशिवाय लोकशाही अजून बळकट होणार नाही. उठ मतदारार, जागा हो आणि लोकशाहीचा धागा हो. धन्यवाद.